समाज माध्यमांवर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी त्यांच्या मुखातून बेटी बचाओ बेटी पढाओ अशा प्रकारचे वक्तव्य निघाल्याचे दिसून येत आहे. या वक्तव्यामुळे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या महिला संतप्त झाल्या असून त्यांनी मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. जे तुमच्या मनात आहे तेच मुखातून बाहेर येत असल्याचा आरोप करून मोदींनी महिलांची माफी मागावी, अन्यथा या प्रकरणी महिला काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी दिला आहे. प्रसार माध्यमातून भारताची पंतप्रधान प्रजापती ब्रह्मकुमारी यांच्या कार्यक्रमामध्ये बोलताना दिसत आहेत की बेटी बचाओ बेटी पढाओ. मग तो खोडसळपणा आहे की काय आम्हाला माहिती नाही, परंतु प्रसार माध्यमातून आम्ही हे ऐकल्यानंतर आम्ही निश्चित काय समजलं पाहिजे की एकीकडे बाग बेटी बचाओ की आणि मनात पटाओ की, म्हणजे आम्ही नक्की तुमच्याबद्दल काय समजलं पाहिजे. भाजप सरकार तुम्ही ही नौटंकी बंद करा. महिलांविषयी जे तुमच्या मनामध्ये होतं ते तुम्ही तुमच्या मुखातून बाहेर काढलेलं आहे, त्यासाठी महाराष्ट्राची महिला काँग्रेस तुम्हाला माफ करणार नाही, देशाची महिला काँग्रेस माफ करणार नाही, देशाची युती सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही. आणि अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातली महिला काँग्रेस उद्या महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे आणि आम्ही भाजप सरकारचा या ठिकाणी निषेध करतो आणि भारताच्या पंतप्रधानांना सांगतो की या पद्धतीचं जर तुम्ही वक्तव्य केलं असेल तर देशातल्या युतींची तुम्ही माफी मागितली पाहिजे. पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो.